नरेंद्र पाटील मला भेटायला आलेले आहेत. दर वेळेला काय होतं की कोणी आली एकमेकाला चोरून भेटतात, हे उघड उघड भेटायला आलेले आहेत. विशेष म्हणजे आत्ता नरेंद्रजी भारतीय जनता पक्षात आहेत, त्याच्यामुळे आमच्या भेटीमागे काही अर्थाचा अनर्थ लावण्याची काही गरज नाही. त्यांच्याबद्दल जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिळून येत्या रविवारी जो घ्यायचा तो निर्णय घेऊ. हां, फक्त ते भेटायला येत आहेत म्हटल्यानंतर असं नको की बाबा हे भेटले बंद दारात चर्चा वगैरे वगैरे काही नाही. आमच्या घरात फुललं आहे, जे काय असेल ते रविवारी जाहीर होईल. पण नाही, शिवसेनेची यादी पण निवडणुकीच्या आधी जाहीर होईल. होईल, निवडणुकीची यादी सुद्धा जाहीर होईल. पण पुन्हा एकदा सांगतो, नरेंद्रजी मला आता भेटायला आलेले आहेत. मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून रविवारी जो काही निर्णय करायचा तो निर्णय जाहीर करू. शिवसेना तुम्ही काही चिंता करू नका. यादी आज कोण होईल? आत्ताही होईल. या व्यतिरिक्त मला आता काही सांगायचं नाही. परवा कोल्हापूरला युतीच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहोत आणि युती झालेली आहे हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एक दिलाने एक ड्युटीने महाराष्ट्रातल्या 48 च्या 48 जागा युती जिंकेल याच्याबद्दल मला स्वतःला आत्मविश्वास आहे. एनडीएला अडवाणी हे मार्गदर्शक मंडळात हवे आहेत की उमेदवार.